नमस्कार, मी ऋषी देसाई, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती या सगळ्याबद्दल भरभरून बोलत असतो. आज आपल्यासोबत आहेत इम्रान खान सर आणि त्यांच्याकडनं आपण कुक्कुटपालन आणि मधुमक्षिका पालन या दोन विषयावरची माहिती जाणून घेणार आहोत. सर, स्वागत आपलं. कुक्कुटपालन म्हटलं की साधारण घरचा उद्योग किंवा रिकाम्या माणसाचा उद्योग, त्यातनं पैसा आहे, पण त्याच्याकडे व्यवसाय म्हणून पाहिला जात नाही. आज महाराष्ट्रातनं कुक्कुटपालन आणि कुक्कुटपालनाची श्रीमंती याबद्दल काय सांगाल? व्यवसाय म्हणून नाही पाहिला जात अशातला भाग नाही आहे. कारण जर तुम्ही पाहिलं, सगळ्यात मोठा स्कोप या बिझनेसमध्ये आहे आणि सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आणि प्लस ऑटोमेशन ही एकमेव इंडस्ट्री आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ऑटोमेशन केलं जातं आहे आणि कमीत कमी माणसामध्ये सगळ्यात मोठे मोठे फ्लॉक सांभाळले जात आहेत. त्यामुळे या बिझनेसची डेप्थ खूप मोठी आहे. एवढंच आहे की यामध्ये छोटे शेतकरी नाही आहेत. नक्कीच, मला तोच मुद्दा आहे माझा. कारण मी हे बोलताना जे माझ्यासमोर गृहित होतं किंवा माझ्यासमोर बोलताना जे चित्र होतं ते घरातल्या गृहिणी वर्ग, त्यांच्या मागे छोटीशी टोपली असते आणि बाबा ठीक आहे, काय नाही तर बाबा असू दे, बाबा करूया, बाबा कोणीतरी पाहुण्या रावण्यासाठी पाळलेल्या कोंबडी किंवा कोंबडा, असं त्याचं एक चित्र. ते अजूनही या व्यवसायाकडे व्यवसाय म्हणून पाहत नाही किंवा या सगळ्या गोष्टीकडे जी श्रीमंती म्हणून पाहायला पाहिजे होती ती पाहिली जात नाही आहे. मुठभर लोक आहेत ते व्यवसाय म्हणून पाहत आहेत, पोल्ट्री म्हणून करत आहेत, पण आज अवस्था अशी आहे की मुठभर देखील समाजाची गरज भागू शकत नाही आणि इतरांनी या व्यवसायात येण्याची आज गरज निर्माण झाली आहे. तुम्ही संपूर्ण जेव्हा मार्केट अनालिसिस करता, बाजारपेठ बघता, तेव्हा काय वाटतं, अजून किती गरज आहे, या व्यवसायाची ग्रोथ कशी आहे? व्यवसायासाठी तर ग्रोथ खूप मोठी आहे. जर आज तुम्ही पाहिलं, सगळ्यात जास्त कन्झम्पशन जर असेल तर ब्रॉयलर फ्लेशचं आहे, ब्रॉयलरपासून मिळणाऱ्या मांस उत्पादनाचं. आणि जर तुम्ही एफ सी आर कन्सिडर केला तर प्रत्येक प्राण्याचा एफ सी आर म्हणजे फिट कन्वर्शन रेशो हा कमी जास्त असेल, पण सगळ्यात कमी एफ सी आर जर कुठल्या प्राण्याचा मिळतो आहे तर ते आहे पोल्ट्री, ज्याच्यामध्ये कमीत कमी एफ सी आरवर जास्तीत जास्त प्रोटीन फिट कन्वर्शन हे केलं जातं आहे. आणि डेप्थ या बिझनेसची खूप मोठी आहे, खूप मोठी. आणि रोजचा जर तुम्ही सेल पाहिला, आता काही लोक असे आहेत की ज्यांचे स्वतःचे आउटलेट्स आहेत आणि रोजचा म्हणजे 30-40 आउटलेटवर जाऊ, 1.5-2 क्विंटल त्यांचा माल हा कट करतात, पण त्यांच्या पोल्ट्रीज देखील स्वतःच्या आहेत आणि अशा पद्धतीने ते लोक मॅनेज करतात आणि एंड कस्टमरपर्यंत ते लोक पोहोचतात. बरेचसे असे आज पोल्ट्रीमध्ये, पोल्ट्री सेगमेंटमध्ये भरपूर लोक आहेत जे पोल्ट्रीवर काम करणारे लोक आहेत. नक्कीच, हे लोक आहेत आणि यातनं वाढत गेलेला हा व्यवसाय. साधारण या व्यवसायाचं जर स्वरूप पाहिलं तर दोन पद्धतीने, एक ज्याला आपण बॉयलर म्हणतो, बॉयलरमध्ये देखील दोन पद्धतीनं ॲज अ पोल्ट्री थेट विक्री आणि एक हॅचरीज एक व्यवसाय, हे जसे दोन प्रकार आहे तर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे गावठी हा प्रकार आहे. तर हॅचरीज या प्रकाराबद्दल मला काय समजावून सांगाल आणि तो गावात जरी केला तरी त्याची श्रीमंती आपल्याला मिळू शकते का? हो, डेफिनेटली. त्यासाठी एक आम्ही औरंगाबादमध्ये एक हॅचरी युनिट आम्ही स्टार्ट केलेलं आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे सध्या 500 कडकनाथ बर्ड आहेत. आणि कडकनाथची हॅचरीज तुम्ही निर्माण केली? हो, सध्या 5,000 अंड्यांची हॅचरी आमच्याकडं. अजून हॅचरी एस्टॅब्लिश स्टेजमध्ये आहे, मशीन येऊन माउंट झालेलं आहे आणि लवकरच आम्ही गावरान आणि त्याबरोबर ॲस्ट्रोलॉप सारखं जे ब्रीड आहे ते आम्ही त्याच्यामध्ये डेव्हलप करणार आहे. मला जर एकच मिनिट फक्त थांबवतो, तुम्ही कडकनाथ म्हटले इथपर्यंत मी समजू शकतो, गावरान म्हटलं आणि मग आणखीन काही प्रकार येत आहेत का? मुळात गावठी कोंबडी म्हटली की एक कोणतरी काळी असते आणि त्याच्यात लाल तुरा किंवा अशा प्रकारचे चित्र असतात. गावठीमध्ये नेमके प्रकार किती आहे, देशी किंवा गावठीमध्ये? आपण गावठीमध्ये तसं आपल्याकडे म्हणजे दोनच क्लास आहेत, म्हणजे एशियाटिक क्लासमध्ये दोन क्लास आहेत, एक आहे ब्रह्मा आणि दुसरं बर्मा एक क्लास आहे आणि दुसरा जो आहे कोचीन एक क्लास आहे. हा जो सेगमेंट आहे याच्यामधले सगळे गावरान पक्षी आहेत, पण येणारं आता जेवढे आपल्याकडे जे आहेत हे डीपी म्हणून ओळखले जातात, देसी पोल्ट्री, पण हे सगळं क्रॉस ब्रीड आहे. हे फॉरेनच्या कुठल्या ना कुठल्या ब्रीड बरोबर क्रॉस झालेलं ब्रीड आहे. जरी ते ब्रीड रंग कलरफुल असलं तर त्याच्यामध्ये गावळांचं पर्सेंटेज थोडं आहे, पण मॅक्सिमम हायब्रिडचं पर्सेंटेज आहे. खरं तर हे विचारू नये, पण असं आहे का? कारण साधारणपणे 90च्या दशकात ज्यावेळी पोल्ट्री व्यवसायानं हातपाय पसरायला सुरुवात केली, तो व्यवसाय मोठा व्हायला लागला, त्यावेळी गावठीचं मान थोडंसं कमी झालं होतं. साधारण 21 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय मी. आणि बॉयलरची जी किंमत आहे ती फार वाढायला लागली होती, त्याची एक क्रेज होती. दुर्दैवानं आता असं झालंय का, कारण मला तज्ज्ञ म्हणून तुम्हाला असं विचारायचंय की पुन्हा एकदा पांढऱ्याच कोंबड्यांना काळा रंग देऊन त्या मार्केटमध्ये आणल्या जात आहेत का, किंवा त्या गावठी म्हणून खपवण्याचे प्रकार मुंबई पुण्यात घडतात का? तसं तर शक्यतो नाही होत, पण जर म्हणजे पांढऱ्याला काळा रंग म्हणजे जसं कडकनाथ काळा रंग इन द सेन्स त्याची पिसच काळा, म्हणजे जो बॉयलरचा जो
तो गावठी नाहीये, तो देशी नाहीये, पण ब्रॉयलरमध्येच साधारण त्याचं केवळ काळ्या पिसांवर असं क्लोन करून अशा पद्धतीचे काही फसवेगिरी हाँ चालते का? हो, डेव्हलपमेंट चालूच आहे. प्रत्येक पोल्ट्री ब्रीडमध्ये हे डेव्हलपमेंट चालूच आहे. आणि हे सगळं ब्रीड जे आहे क्रॉस ब्रीडच आहे सध्याच्या मार्केटमध्ये. जसं आपण गिरराज आहे, वनराज आहे, तुमचं सुवर्णधारा आहे, ग्रामप्रिया आहे, हे सगळं क्रॉस ब्रीड आहे. आणि हे काही अंड्यांसाठी बनवले आहेत, काही मांसासाठी, काही ड्युएल पर्पजसाठी. तर त्याच्यामुळे हे ह्याच्यामध्ये हायब्रिडायझेशन हे आहेच. इथं का विचारला प्रश्न, त्याचंही माझं एक कारण होतं. फसवेगिरी अशासाठी विचारली, जर ही फसवेगिरी होत असेल तर ओरिजिनलला काय किंमत आहे? ओरिजिनलला तर किंमत भरपूर आहे. जसं कडकनाथची किंमत सगळ्यांनाच माहिती आहे. कडकनाथ हे ओरिजिनल सध्या गावरान ब्रीड आहे आणि प्युअर स्टेजमध्ये शासनाने त्याचं मेंटेन अंड, केलेलं आहे. सध्या अंडा आणि चिकनचं निदान औरंगाबाद सर अंडं तसं ॲक्च्युली सांगितलं जातं की 50 रुपयाला विकलं जातं, पण शक्यतो तसं होत नाही. 35 हॅचरी वाले तर नाही घेत तेवढं, हॅचरी वाले नाही नाही घेत त्या रेटला. कारण त्यांना तर 21 दिवस हॅचिंगमध्ये ठेवायचे आणि त्याच्यानंतर मग त्यांना ते विकायचं चिक्स बनून, तर ते त्याची कॉस्ट त्यांना अच्छा, म्हणजे परवडणार जसा नाही. हळूहळू प्रसार व्हायला हो लागला त्याची आता किंमत खाली आली. हो पण चिकनचा रेट काय? चिकनचा रेट साधारण 400 ते 450 रुपये ते तरी डिफरन्सच 700 रुपये बोलतोय, पर्यंत. 120 रुपये हो आणि हो 400 रुपयाचा, म्हणजे 200 रुपयाचा डिफरन्स आहेच आहे. हो भरपूर डिफरन्स आहे. पण कडक आपले जे गावरान सेगमेंट हे मागे याच्यासाठी पडले की त्यांचे जो ग्रोथ रेट हा कमी आहे. FCR म्हणजे त्यांना फीट तर कमीच लागतं पण ग्रोथही खूप स्लो होते. पण ब्रॉयलरचं तसं नाही आहे. ऑल इन ऑल आउट या बेसिसवर ब्रॉयलरचं हे केलं जातं. त्याच्यामुळे पूर्ण बॅच एकत्र येते आणि 45 दिवसाच्या आत पूर्ण बॅच निघून जाते. तर याच्यामुळे मिळणारं तुमचं जे प्रॉफिट हे कमी काळामध्ये मिळणारं प्रॉफिट हे जास्त आहे. आणि जर ब्रॉयलर व्यवस्थित मॅनेज केलं तर साधारण 30 to 70% पर्यंत याच्यामध्ये प्रॉफिट मिळू शकतं. पण त्यासाठी कॅलेंडरवर लक्ष ठेवून बॅचेस टाकणं खूप गरजेचं आहे. आणि अच्छा, जर तुम्ही म्हटलं की गावरान जर कोणाला छोट्या बेसवर करायचं असेल, हॅचरीच्या मशीनचा जो विषय निघाला होता, तर छोटे हॅचरी युनिट आहेत सध्या 100 अंड्यांचे. जर शेतकरी स्वतःचे त्याच्याकडे जर 100 एक कोंबड्या असतील आणि तो 100 100 अंड्याची जर बॅच रोटेट करत असेल, तर दर महिन्याला जर त्याने 100 पक्षी जरी विकले लोकल मार्केटला 200 ते 250 रुपये किमतीप्रमाणे, तरी त्याच्यातनं चांगल्यातलं चांगलं अर्थार्जन, त्याला कुठल्या शहरात जायची गरज पडणार नाही. अँड डेफिनेटली आजही म्हणजे जर कोकण वगैरे असा जर भाग जर पाहिला तर इथं गावरान चिकनला भरपूर डिमांड आहे. आणि लोक जे पाहुणे वगैरे आले तर जरी फिश हा तिथला पारंपरिक फीड आहेच आहे, पण त्याच्याबरोबर चिकन, गावरान चिकनसुद्धा हे त्यांचं एक खाद्य आहे की ज्याच्यामुळे ते इमिडिएट त्याच्यामध्ये सेल त्यांना हा लवकर मिळतो. आज इकडे पण काही शेतकरी आहेत, जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये कराडमध्ये आपले सुवर्णकोकणचे शिलेदार आहेत, परवाच कार्यशाळेमध्ये ते भेटले होते पिंगळे म्हणून, तर त्यांच्याकडून त्यांनी ॲस्ट्रोला पक्ष्याचं खूप चांगलं डेव्हलपमेंट केलेलं आहे. आणि त्यांच्याकडे जे गिरिराज वनराज आहे सध्या 4-4 साडेचार 4 किलोचे कोंबडे झालेले आहेत, ते 500 रुपयाला एक कोंबडा विकतायत आणि गावातच विकतायत, गावाच्यापेक्षा बाहेर विकत नाही. मुंबईसारख्या ठिकाणी ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्वंट आहेत, ते करून सुद्धा ते तिथं थोडंसं हे लक्ष देऊन ते त्यांचे घरचे लोक ते सगळं मेंटेन करतात. आज साधारण गोव्याचा हो जर रेट पाहिला, म्हणजे गोव्याच्या कुक्कुटपालनाचा रेट पाहिला, तर तो 800 पासून 1400 1600 पर्यंत जोडीचा रेट जातो. एवढी लोकल लेवलला मार्केट आहे, स्टँडर्ड लेवलची तर बोलणंच वेगळं. आणखी एक नेहमी असा प्रचार केला जातो की तुम्ही गावठीचा जर व्यवसाय मोठ्या प्रमाणात करणार असाल तर एक धाकधूक असते की ज्याचं स्टँडर्डायझेशन असेल, म्हणजे इंडियन एग कमिटी जी जो ब्रँड येतो, जी जाहिरात येते, ती याला ऍक्सेप्ट करते का, व्यवसायाला गावठी अशा व्यवसायाला प्रमाणित करते का? ती प्रमाणित तर नाही करत. त्यांचं मेन प्रमोशन जे आहे ते सगळं हायब्रिड ब्रीड आहे आणि याचा FCR कमी असल्यामुळे, FC म्हणजे फीड कन्वर्शन रेट, म्हणजे जरी फीड कमी लागत असेल वजन वाढ तेवढी मिळत नाही जशी ब्रॉयलरची मिळते, कमी काळामध्ये मिळते. याच्यातून जो संगोपनाचा जो काळ आहे गावरांचा हा साधारण 3.5 ते 4 महिन्याचा आहे आणि हा 45 दिवसाचा, म्हणजे खूप डिफरन्स, खूप तफावत आहे. म्हणजे ही तफावत आणखीन एक अशासाठी मी तुम्हाला मुद्दाम विचारली की सेंट्रल गव्हर्नमेंटने देखील आता जे हायब्रिड असेल किंवा या गोष्टी असण्यापेक्षा जो देशी ब्रँड आहे, कडकनाथ असेल, गिरिराज असेल, वनराज असेल, जरी तो क्रॉस असला तरी तो एक देशी पण आहे, त्याच्याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे. अर्थात हे झाले सरकार स्तरावरचे भाग, पण एक गृहिणी म्हणून किंवा मध्यमवर्गीय म्हणून साधारण कुठल्या जातीचा विचार हा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो? तसं जर पाहिलं जर गृहिणी म्हणून, गृहिणी जर असेल तर ते सगळ्यात पहिला विषय तो अंड्यांचा. जर घरी कोणाला जर पाळायचं असतील तर ग्रामप्रियासारख्याचा एक काही कोंबड्या आहेत की ज्या साधारण 300 अंड्यापर्यंत ते अंडी देतात. मग ग्रामप्रियासारख्या जर ते पाळत असतील कोंबड्या तर ते घरच्या घरी बसून ते अंडेसुद्धा सेल करू शकतात आणि शेजारच्या पाजारचे लोक येऊनच ते अंडी घेऊन जातात. आणि सध्या गावरान अंड्यांना खूप डिमांड आहे आणि डॉक्टर लोक सध्या रेकमेंड करतात की तुम्ही गावरान अंडं खा, कोणाला काही आजार वगैरे जरी असेल तर त्याच्यामुळे त्या अंड्यांचा सेल खूप जास्त आहे. आणि सध्या आज जर तुम्ही गावरान अंड्याचं जर मिनिमम 8 ते 10 रुपये त्याची कॉस्ट आहे आणि इंग्लिश अंड्यांची कॉस्ट साधारण 4.5 ते 5 रुपये, म्हणजे हा डिफरन्स आहे. जरी त्याची अंडी कमी मिळत असतील
पण आर्थिक उत्पादन हे डेफिनेटली चांगले मिळतं. आता जर एक नवीन त्याच्यात कन्सेप्ट आहे, जर काही जिमचे इन्स्ट्रक्टर्स असतात, आपण त्यांना जरी एक टार्गेट केलं की मग तुमच्याकडे येणारे जिमचे लोक त्यांच्यासाठी आम्ही एक अंडी प्रोव्हाइड करू, एक छोटंसं आहे पण त्याच्यामध्ये त्यांना डेफिनेटली सेल हा खूप मोठा मिळू शकतो. ही फार मोठी हो गोष्ट आहे मित्र. व्यवसाय करण्यासाठी मार्केटच पाहिजे असं नाही, व्यवसाय करण्यासाठी तुमची बुद्धी आणि त्या बुद्धीची क्षमता असणं महत्त्वाची आहे. अर्थात या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्यावेळी श्रीमंत विचार करणारी माणसं उद्योजक तुमच्यासोबत असतात त्याचवेळी तुम्ही खऱ्या अर्थानं करू शकता. आणि ही माणसं एकत्र येतात सुवर्ण कोकणच्या कार्यशाळेत. तुम्हालाही जर या कार्यशाळेत सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा. फक्त एकच महत्त्वाची आठवण, येत्या 8 तारखेला ऐरोली इथे महिलांसाठी मोठी कार्यशाळा होती आहे, त्याच्याबद्दल आठवणीनं स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी कॉल करा आणि विचारा आणि नक्की सहभागी व्हा. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत, आपण बोलतो इम्रान खान सर यांच्यासोबत. इम्रानजी, तुम्ही ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छान गोष्ट सांगितली. खरं तर एखादा व्यवसाय करायचा तर त्याची उपयुक्तता ही लोकांपर्यंत पटवली पाहिजे. तुम्ही अंड्याचं मला उदाहरण दिलं. बेसिकली अंड हे तत्व तुम्हाला, मग ते गावठी असेल किंवा या ज्या क्रॉस जाती असतील त्यांचं, हे अंड हे तत्व तुम्हाला जगण्यासाठी काय देतं? अंड सध्या कम्प्लीट फूड म्हणून एकमेव जर कुठलं प्रोडक्ट असेल जगामध्ये तर त्याला अंड, याला कम्प्लीट फूड म्हटलं गेलेलं आहे. आणि जर तुम्ही जे नॅशनल एक कम्युनिकेशन जे सांगितलं कमिटी जी आहे, तर त्या कमिटीने त्यांनी सजेस्ट केलं आहे की प्रत्येक माणसाने किती अंडी खायला पाहिजे. त्यासाठी बरेच त्यांनी ॲड केलं, संडे वाय मंडे रोज खाऊ अंडे, त्यांनी अशा प्रकारचे जे ॲड केलेले. आणि मिळणारं प्रोटीन सोर्स हे सगळ्यात हायेस्ट आहे अंड्यांपासून, त्याच्यामुळे मसलची ग्रोथ, कोणी वीक असेल त्यांच्यामध्ये सुद्धा त्याच्या भरपूर इम्प्रूव्हमेंट होते. आणि कोणाला वेट लॉस करायचं असं, आता नवीन ज्या स्कीम्स आलेल्या आहेत, वेट लॉस हा सगळ्यात आवडीचा विषय लोकांचा, त्याच्यामध्ये सुद्धा अंड्यांचं वेट लॉस आणि अंड्यांची कनेक्शन आहे. हो, तुम्ही काही न खाता फक्त 2 अंडे खाल्ले तुम्हाला एनर्जी तेवढीच मिळणार आहे, पण तुम्ही कंझ्युम करणारं फीड हे तुमचं कमी आहे. अरे वा, त्याच्यामुळे वेट लॉस साठी सुद्धा अंड्यांचा सध्या वापर होतोय आणि येणारा स्कोप डेफिनेटली हा खूप मोठा आहे. आणि आता असंच एक महत्वाचा प्रश्न की चिकन तुम्हाला नेमकं काय देतं? खमंगपणा, चव देतं मला माहिती आहे, पण तुमच्या बॉडीला चिकन काय प्रोव्हाइड करतं? चिकन हे सगळ्यात जास्त प्रोटीन प्रोव्हाइड करतं आणि त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल ही खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू अदर ॲनिमल्स. जर आपण पाहिलं तर म्हणजे फिशपेक्षा थोडंसं कोलेस्ट्रॉल याच्यामध्ये जास्त आहे. फिशमध्ये तर अजिबात नाही आहे, पण याच्यामध्ये जे मिळणारं जे कोलेस्ट्रॉल, जे चरबीचं जे प्रमाण आहे, हे चिकनमध्ये अत्यल्प आहे. मॅक्सिमम प्रोटीन हे प्रोव्हाइड करतं, त्याच्यामुळे मसल बिल्डिंगसाठी झालं आणि त्याचबरोबर मिळणारं जी प्रोटीन आपल्यासाठी जी रिक्वायरमेंट आहे मसल्सच्या स्ट्रेंथसाठी, ती रिक्वायरमेंट पूर्ण चिकनच्या फ्लेशपासून जिथं पूर्ण केली जाते. नक्कीच, या दोन गोष्टी आपण समजून घेताना, एक व्यावसायिक म्हणून की जे आपण असं समजूया की जे प्रायमरी स्टेजला आहेत, जे घराच्या बाजूला एक थोडा व्यवसाय सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी तर हा बेस्ट आहे कारण 2500 याची व्यवसायाची सुरुवात करू शकतात. मुद्दा याच्यातही असा येतो शेड, पण साधारण कोकण किंवा उर्वरित महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्यांची हा व्यवसाय घरच्या घरी सुरू करताना एक प्रायोरिटी असते किंवा त्यांनी ठरवलेलं ठिकाण असतं, ते म्हणजे घराच्या मागच्या किंवा पुढे जे अंगण असतं त्याच्या बाजूला एक छोटीशी शेड काढून आपण हा व्यवसाय करायचा, जो पारंपरिकरित्या तशा पद्धतीनं जी कोंबडी पाळण्याची जागा असते, व्यावसायिकरित्या ती जागा पुन्हा रिशफल करताना काय गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे? व्यावसायिक दृष्टीने जेव्हा जागेचं आपण हे करतोय, आता नवीन कन्सेप्ट पण याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये पक्षी हे मोकळे सोडले जातात. अच्छा, तुमचं जे अंगण असतं त्या अंगणाला पूर्ण कंपाऊंड टाकलं जातं आणि त्याचबरोबरती जाळी मारली जाते, जेणेकरून बाहेरून येणाऱ्या पक्ष्यांचा देखील उपद्रव होणार नाही. घारी झाले, धेप झाले, हे पक्षी उचलून घेऊन जातात आणि पक्षी हे मोकळे सोडले जातात आणि त्याच्यामध्ये त्यांना जे काय टाकायचं त्याच्यामध्येच टाकलं जातं. त्याच्यामुळे त्यांची मानसिकता अशी राहते की ते ओपन आहेत आणि नंतर येऊन फक्त ते अंडी आपल्या घरामध्ये देतात आणि रात्रीच्या वेळेस त्यांना फक्त कोंडलं जातं. हे आता नवीन कन्सेप्ट देखील याच्यामध्ये डेव्हलप होते. आपले बरेच काही लोक आहेत असे की त्यांनी अशा पद्धतीचं शेड बनवलेलं आहे की त्याच्यामध्ये पक्षी हे मोकळे सोडले आणि त्यामुळे खाद्याचा खर्च देखील खूप कमी होतो. आणि गावरांमध्ये सध्या पोल्ट्रीमध्ये मी जसं सांगितलं ऑटोमेशन हे भरपूर मोठा पार्ट आहे पोल्ट्रीमध्ये, तर याच्यामध्ये जास्तीत जास्त फीड हे वाचवलं जातं आणि सगळ्यात ॲक्युरेट FCR काढायचं जर कुठला बिझनेस हा फक्त याच्या याच बिझनेसमध्ये आपण चांगल्या पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो किती फीड लागलं आणि किती आउटपुट मिळालं. हे आणखीन दुसऱ्या बिझनेसमध्ये एवढं प्रॅक्टिकली केलं जात नाही आहे. हे पोल्ट्रीमध्ये फीड वाचवलं पाहिजे. मला खूप वेळेला पोल्ट्री व्यावसायिकांची गोष्ट अशी जाणवते की
त्यांचा हेतू असतो की ते कोंबड्यांनी खावं, पण त्याचे प्रत्येक वेळेला त्याचा कबूतर खाना झालेला असतो. हो म्हणजे तुम्ही ऍक्च्युअल खातात काय आणि त्याला वाटलं किती जातं, उधळलं किती जातं, म्हणजे निम्म जर तिथे खाणं असेल, एक असं तत्व असतं तर खाणं टाकलं म्हणजे ते खातात, पण निम्म तर निम्म्यापेक्षा जास्त, म्हणजे 1/3 पेक्षा जास्त भाग हा वेस्टेज गेलेला असतो. अशा वेळेला खाण्याचं नियोजन कसं असायला पाहिजे, बेसिकली शास्त्र सांगतं. खाण्याचं नियोजन जे त्याच्यासाठी एक स्पेशल येतात जे फीडर्स असतात, हे फीडर जर व्यवस्थित प्लॅन झालेले असतील तर हे फीडरमध्ये व्यवस्थित पक्षी खातात. आणि त्याचबरोबर आता जी नवीन पिंजरा पद्धत पण आलेली आहे की पिंजरा पद्धतीमध्ये तुमचं फीड हे भरपूर वाचतं. एका पक्ष्यामध्ये साधारण 30 ते 40 ग्रॅम हे फीड वाचवलं जातं त्या पिंजरा पद्धतीने, आणि कंट्रोल फीडिंग त्यांना केलं जातं की ज्याच्यामुळे त्यांना लागणारं पूर्ण न्यूट्रिशन त्याच्यातून प्रोव्हाइड केलं जातं. आणि जेवढं फीड वाचेल तेवढं तुमचं ग्रोथ खूप चांगले मिळेल. कारण जर तुमचं जर महिन्याभर फीड चालणार असेल आणि ते फीड जर वाचलं तर आणखीन 1 महिना 10 दिवससुद्धा चालू शकतं. अशा पद्धतीने फीड वाचवणं खूप गरजेचं आहे. फीडर हे आपण चांगल्या पद्धतीने घरी आपल्या घरगुती पद्धतीने पण खूप चांगल्या पद्धतीचे फीडर बनवू शकतो, जेणेकरून गावरान पोल्ट्रीमध्ये फीड हे आपण वाचवू शकतो. नक्कीच मित्रांनो, कुक्कुटपालन या विषयातली श्रीमंती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर अवश्य सुवर्ण कोकणची जी कुक्कुटपालन विषयाची जी DVD आहे ती मागून घ्या, ती बघा, त्याचा अभ्यास करा आणि खऱ्या अर्थानं श्रीमंतीकडे जा. पण एक महत्त्वाची आठवण, 8 तारखेला ऐरोली येथे कार्यशाळा होती, 11 तारखेला औरंगाबादमध्ये तर 12 तारखेला अहमदनगरमध्ये कार्यशाळा होती. या कार्यशाळेसंदर्भातले डिटेल स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा आणि आपला प्रवेश नक्की नोंदवा. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहता सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत, आपण बोलतो इम्रान खान सर यांच्यासोबत. इम्रानजी, 2 सेगमेंटमध्ये आपण कुक्कुटपालन या विषयावर बोललो, आणखीन एक असाच विषय आहे जो घरात आपण करू शकतो, तो म्हणजे मधुमक्षिका पालन. बेसिकली हा घरात करू शकतो का आणि घरात करू नये, म्हणजे घराच्या आसपास करू नये, आपण त्यातनं व्यावसायिक तऱ्हेची श्रीमंती मिळवू शकतो का? व्यावसायिक म्हणजे ॲक्च्युली मधुमक्षिका पालन हा जो विषय आहे हा तुमच्या सराउंडिंगवर डिपेंड आहे. बरं, तुमच्या सराउंडिंगमध्ये कोणत्या प्रकारची झाडं आहेत, कुठल्या प्रकारचा फुलोरा आहे त्याच्यावर डिपेंड आहे. कारण बाकी सगळ्यांना वॅक्सिनेशन आहे, फीडिंग आपण देऊ शकतो, पण मधमाशांना फीडिंग हे काहीच देऊ शकत नाही आपण. त्यामुळे त्यांना जे लागणारं खाद्य हे मिळणारं हे फुलांपासून आहे, तो वर्षभर पहिले तो फुलोरा असावा. कारण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की ते सोडल्यानंतर परत घरात येतात का आपल्या? त्यांना सोडावं लागत नाही, त्या मोकळ्याच असतात. कारण बेसिकली त्यांचं जे आहे, त्यांचं जे म्हणजे पूर्ण जर आपण कॉलोनी अभ्यास जर केली तर त्याच्यामध्ये क्वीन नंतर त्यांच्या ड्रोन्स नर आणि नंतर कामकरी माशा. पण हे सगळं लाईफ जे त्यांचं डिपेंड असतं हे कामकरी माशांवर. क्वीनचं काम फक्त अंडी देणं असतं, ते एक अंडे देण्याचं मशीन आहे. पण क्वीन उडत नाही त्याच्या आयुष्यात, फक्त एकदाच उडते ती नप्शियल फ्लायमध्ये, ज्याच्यामध्ये फक्त मेटिंग होतं, नराबरोबर संयोग होतो. त्याच्यानंतर क्वीन आयुष्यात कधी उडून जात नाही, ती क्वीन त्याच्यामध्ये जाते. आणि याचे जे बॉक्सेस बनवले असतात तर त्याची जी मेश साईज असते त्याच्यामध्ये ज्या माश फक्त कामकरी माशा त्याच्या आत जाऊ शकतील, आणि राणी माशी ही मुळात मोठी असल्यामुळे त्याच्यातून बाहेर येऊ शकत नाही. आणि ह्या सगळ्या यांचं जे एक सिस्टम असतं, एक ज्याला क्वीन सबस्टन्स म्हटलं जातं, त्या क्वीन सबस्टन्स आणि त्याच्याबरोबर निघणारे फिरोमोन्स असतात, ह्या सगळ्या माशा परत रिटर्न त्याच बॉक्समध्ये येतात. एका बॉक्सची माशी दुसऱ्या बॉक्समध्ये सुद्धा जात नाही. त्याच्यामुळे ह्या माशा असं नाही की यांना बाहेर सोडायचं आणि हे करायचं, ते त्यांच्या स्वतःहून जातात आणि स्वतःहून येतात. त्या जेवढ्या कामासाठी तत्पर आहे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे. माणसाला सुद्धा काही ते म्हणजे जी तत्परता असते कोणाला सांगावं लागत नाही, सांगकामी नसतात. जसं माणसाला तरी सांगावं लागतं, हे काम तू करून घे, ते काम तू करून घे, त्यांना सांगायची गरज पडत नाही. त्यांचं सगळं रुटीन ते मेंटेन करतात. मी ते जसं सांगितलं फुलोराचा आपला विषय होता, सराउंडिंगला जर तुमच्या फुलोरा असेल तर तुम्ही तिथंच देखील मधमाशाच्या कॉलनीज ठेवू शकतात. माझ्याकडे सुद्धा घरच्या टेरेसवर, आमच्या उदगीरच्या घराच्या टेरेसवर आम्ही बेसिकली, हा जसा एक अर्धा भाग झाला म्हणजे ज्याला प्राथमिक ज्ञान व्हायचं, त्याच्यातनं मिळणारा नफा किंवा हा व्यवसाय करण्यामागची जी कारणं आहेत, तो पैसा याच्यातनं कसा जनरेट होतो? पैसा हा ॲक्च्युली याच्यापासून मिळणारे प्रोडक्ट हे भरपूर आहेत. सगळ्यात पहिले जे मिळणारं याच्यापासून मध आहे, मध आहे, मधामधून मिळणारं उत्पन्न हे भरपूर आहे. जर आपण ॲपिस इंडिगा नावाची जी भारतीय सातेरी मधमाशी आहे याचं जर आपण संगोपन केलं आणि त्याच्या एका बॉक्सपासून साधारण आपल्याला वर्षभरातून 20 ते 25 किलोपर्यंत मध निघू शकतं. आपल्या महाराष्ट्रासारख्या भागामध्ये तर थोडं कमी निघतं, कारण फुलोरा आपल्या भागात कमी असतो. पण जर नॉर्थला गेलं तर त्याच्यात भरपूर मध निघतं. पण आता आपल्याकडे सध्या ज्या इम्पॉर्टंट माशीचे जे ॲपिस मेलिफेरा जी आहे व्हरायटी, त्याला इटालियन बी किंवा युरोपियन बीज देखील म्हटलं जातं. तर ह्या माशीपासून एका बॉक्सपासून साधारण 100 ते 110 किलोपर्यंत मधही काढणारे लोक आहेत आपल्याकडं. आणि उत्तर भारतामध्ये या माशा ह्या सगळ्यात जास्त मधासाठी वापरल्या जातात आणि मिळणारं त्यांचं उत्पन्नही भरपूर आहे. जर एका बॉक्सपासून 100 किलोपर्यंत जर मध मिळत असेल तर कॉलनी जेवढं मल्टिप्लिकेशन आपल्याकडे जास्त असेल तेवढ्या पटीने मध मिळेल. आणि मधाची व्हॅल्यू आज सगळ्यांना माहिती आहे,
त्याच्यासाठी वेगळं सांगायची काही गरज नाही, आणि त्याचे रेट्स पण सगळ्यांना माहिती आहे. साधारण शेतकरी जरी 150 ते 200 रुपये किलोप्रमाणे त्यांच्याकडनं रॉ हनी परचेस केला जातो, तर हे सगळ्यात मोठा अडथळा आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ना खायला घालायचं आहे, ना वॅक्सिन करायचं, ना काहीच नाही. फक्त तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे, ते पण दर 15 दिवसाला तुमचे बॉक्सेस ओपन करायचे, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे काय नाही एवढंच चेक करायचं आहे. याच्यासाठी वेगळं काही करायचं नाही आहे, तुम्हाला त्यांना वेळ द्यायची गरज नाही आहे फार. आणि याच्यातून मिळणारं अर्थार्जन, डेफिनेटली जरी अर्थार्जन नाही मिळालं शेतकऱ्याला, तर साधं शेतकऱ्याने जर त्याचं फक्त त्याच्या घरी ते 4-5 जरी पेट्या ठेवल्या, तर त्याचं आर्थिकदृष्ट्या म्हणजे फक्त मधापासूनच आर्थिक म्हणजे उत्पादन मिळेल असं नाही आहे, पण त्याच्याकडे जे पिकं लावलेली आहेत तर त्याचं सुद्धा प्रोडक्शन हे कितीतरी पटीने वाढतं. अच्छा, कितीतरी पटीने म्हणजे प्रत्येक पिकाचं जर तुम्ही कम्पॅरिझन, जर साधारण ढोबळी मिरची, ढोबळी मिरचीमध्ये जर आपण माशा ठेवल्या साधारण 223% त्याचं क्रॉप वाढतं. तुरीमध्ये जर आपण मधाच्या पेट्या ठेवलं 168% त्याचं हे वाढतं. आंबा पीक, कोकण झालं आंबा पीक, तर आंबा पिकामध्ये साधारण 68% उत्पादन वाढतं. काजू पिकामध्ये पण तेवढंच उत्पादन वाढतं. अशा पद्धतीने जर आपण फक्त त्यासाठी जरी संगोपन केलं की आपलं पॉलिनेशन व्हावं आणि त्याच्यातून आपल्याला हे मिळावे. जर तुम्ही पाहिलं असेल लिचीची जी साईज होती पूर्वी ती छोटी होती, छोटी होती जेव्हा आपल्याकडे जी फळं यायची, पण आत्ता सध्याच्या वर्षभरामध्ये तुम्ही लिचीची साईज बघा ही वाढलेली आहे. पण जेव्हा क्रॉस पॉलिनेशन होतं तर तुमच्या फळांची, झाडांची जी फळांची जी साईज आहे ही वाढते. एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगतो, उदगीरमध्ये आपल्या ज्या घराच्या वरती माशा ठेवलेल्या आहेत तिथं ॲपिस ट्रायगोना सुद्धा आहेत, ॲपिस इंडिका सुद्धा आहेत, पण त्याच्यामुळे जे घराच्या समोर जे शेवग्याचं झाड होतं त्याला फार कमी शेंगा लागायच्या, त्याला कोणी पाणी देत नाही काय नाही काय नाही, येणार फार कमी शेंगा. पण जेव्हा हे कॉलनीज तिथं ठेवल्या तर मॅक्सिमम फुलांचं रूपांतर हे फळांमध्ये झालेलं आहे, आणि फक्त पॉलिनेशनमुळे शक्य आहे. आता शेवग्याचे जे आप्पा कारामकर आपले सोनं हो, त्यांच्याकडे सुद्धा आमच्या काही मतपेट्या जे आहेत त्या भाड्याने दिलेल्या आहेत पॉलिनेशनसाठी. हा त्याच्यातला एक नवीन कन्सेप्ट आहे, आणि ती आपण ॲपिस ट्रायगोना ही माशी त्यांना भाड्याने दिलेली आहे. तर याच्यातून सुद्धा शेतकऱ्यांना अर्थार्जन मिळू शकतं. असं नाही की फक्त तुम्ही मधच मिळणार, त्यांना मिळणारं अर्थार्जन मधमाशीपासून हे खूप मोठं आहे. त्यात सगळ्यात पहिले मध, मधानंतर मेण, आणि मेणानंतर प्रोपोलिस आणि रॉयल जेली, हे नंतरचे खूप टेक्निकल पार्ट्स आहेत. मित्रो, या सगळ्या गोष्टी ऐकून शिकण्यासारख्या आणि शिकून करण्यासारख्या आहेत, आणि याच गोष्टी आम्ही शिकवतो सुवर्ण कुकुंच्या वेगवेगळ्या कार्यशाळेच्या माध्यमातून. इम्रान खान सर यांनी कुक्कुटपालन असेल, मधुमक्षिका पालन असेल, या सगळ्या विषयावर आपल्याला माहिती दिली. आपण कधी या व्यवसायात उतरताय आणि आपण कधी सुरुवात करताय एवढाच आता प्रश्न उरलेला आहे. आणि त्या सुरुवातीसाठी सुवर्ण कोकणच्या वेगवेगळ्या कार्यशाळा आहेत, आणि या कार्यशाळेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर अर्थातच स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा आणि आपला प्रवेश नक्की नोंदवा. इम्रान सर इथे आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार.